जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज गोंधळी जोशी वासुदेव बागडी चित्रकथी समाज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गोंधळी जोशी वासुदेव बागडी चित्रकथी समाज हा शासनाच्या जाचक अटीमुळे मागास राहिलेला असून शैक्षणिक आर्थिक सामाजिक आणि बेरोजगारी ग्रासलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून आमच्या समाजाच्या विकासाचा विचार करण्यासाठी गेली 30 वर्ष आम्ही शासन दरबारी दाद मागत असून आमच्याकडे जाणून बुजून शासन दुर्लक्ष करीत आहे. तरी आपण आमच्या मागण्यासाठी दखल घेऊन शासन दरबारी आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आमच्या समाजाकडून भविष्यात आक्रोश आंदोलने व मोर्चा काढले जातील, असे मत संतोष पुजारी, लक्ष्मण गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. जोशी गोंधळी बागडी समाज भटक्या समाजाचा आज आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र देत आहोत की आमचा समाज भटकी समाज आहे. आमच्या समाजामध्ये जे मुलं शाळा शिकतात 61 वर्षाचा जे पुरावा मागतात त्या आमच्यापाशी, आम्ही भटकी समाज असल्यामुळं आमच्यापाशी पुरावा तो नाही आहे. आमचे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने हा जो 61 वर्षाचा पुरावा जे मागतात ते कॅन्सल करावा. आणि जे काय मागण्या आमच्या ज्या आहेत, जे आरक्षण आम्हाला 28% ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वाढीव आम्हाला भेटायला पाहिजे. अनेक काय छोटे छोटेसे मागण्या आहेत आमच्या, जे आमच्या समाजावर आजपर्यंत जे अन्याय झालेला आहे तो आम्हाला शासनाने ते पण सर्व जोशी समाज, गोंधळी समाज, युवराज सर्वोदय असतील, मी संतोष पुजारी गोंधळी समाज सोलापूर शहर अध्यक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी शासनाला विनंती करतो की आमच्या गोंधळी समाजाच्या जोशी समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा नाही केल्यास तर पुढील भागामध्ये पुढील त्याच्यामध्ये आंदोलन छेडण्यात येईल, परत मोर्चा काढण्यात येईल. मग हे जे पुढच्या भविष्यकाळामध्ये जर काय बरवाडी झालं तर ते शासन जबाबदार आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. आजचं आंदोलन बघायला गेलं तर आमच्या समाजावर जे अन्याय झालेला आहे, जे शिक्षणापासून जे वंचित आहेत, आमच्या समाजाच्या मागण्या ज्या आम्ही करत आहोत त्या आम्ही सगळं जिल्हाधिकाऱ्याला पत्रामध्ये लिहून देत आहे. गायकवाड, माजी नगरसेवक, माजी परिवहन सभापती सोलापूर महापालिका, माझे सोलापूर महानगरपालिका. आज आम्ही एक दिवसाचं धरणं आंदोलन तुळशी गोंधळी वासुदेव चित्रकथी समाजाच्या वतीनं आम्ही एक दिवसाचं धरणं आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आमच्या NTBA मध्ये 28% आरक्षण आम्हाला देण्यात आलेलं आहे. त्या 28% बऱ्याच नव्यानं जाती शासनाने घातल्यामुळं आमच्यावर अन्याय होणार आहे. त्यामुळं आम्ही या अन्यायानिमित्त आमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही आज शासनाला जाग यावी यासाठी आम्ही आमचा प्रयत्न या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करतो आहे. जे जाती त्यांनी घातलेले त्या जातींना वगळून आम्हाला आहे ते आरक्षण ठेवावं, नसेल तर आम्हाला 28% आरक्षण दिलं त्यामध्ये वाढवून द्यावं, असं आमची मागणी आहे. दुसरी मागणी आहे, भटके मुक्तच्या माध्यमातून गोंधळी समाज, दोषी समाज हे एका ठिकाणी राहू शकत नाही. गावोगावी फिरणारा समाज असल्यामुळं त्यांना आर्थिक मदत महामंडळाच्या माध्यमातून या समाजाला मिळावी आणि महामंडळाकडं बजेट उपलब्ध करून आमच्या समाजाला न्याय द्यावं. आणि या भटकेरी मुक्तच्या माध्यमातून आणि गोंधळी समाज, दोषी समाज आज 1961 सालाचा त्यांनी पुरावा मागतात, ते पुरावा आमच्या समाजाकडे मिळू शकत नाही. ते पुरावा रद्द करावा आणि ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जाती दाखले उपलब्ध करून द्यावेत अशी आमची मागणी आहे. त्यामुळं शासनाला आम्ही विनंती करतो आहे की तुम्ही या धरणं आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जे आंदोलन केलं आहे त्याला तुम्ही न्याय द्याल, नसेल तर या पुढील काळामध्ये आम्हाला उग्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळं आम्हाला रस्ता रोको करावा लागेल. उद्या भव्य मोर्चा काढण्याची वेळ आली तर आम्ही समाजात जिल्हा मोर्चाही काढण्याचा आम्ही प्रयत्न करू, शासनाची दखल घेईल अशी अपेक्षा मागतो. यावेळी संतोष पुजारी, लक्ष्मण गायकवाड, हरी सरोदे, अनिल भोसले, बाळासाहेब ठाकूर, युवराज सरोदे व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज गोंधळी जोशी वासुदेव बागडी चित्रकथी समाज उपस्थित होते.